पनवेलजवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी घडली. या आगीमध्ये 5 वाहने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोळखे गावाजवळ महिंद्रा हे 4-चाकी वाहने विक्रीचे शोरूम आहे. या शोरूममधून सायंकाळी 7:30 सुमारास धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर त्वरित पनवेल महानगरपालिका आणि सिडको अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या 2 वाहनांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत 5 महागड्या गाड्या जळून खाक तर 1 गाडी अर्धवट जळाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पनवेल महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांनी दिली. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.